नमस्कार बंधू भगिनींनो मी आपल्या सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे व ईश्वराच्या लाडक्यांचे मनपूर्वक स्वागत मानवी जीवन खूप अडीअडचणींनी भरली आहे एक अडचण संपते न संपते तोपर्यंत दहा अडचणी उभे असतात माणसातली माणुसकी संपली आहे कोणी कोणाला मदत करत नाही रोज मला शेकडो लोकांची दुःखे पाहावी लागतात ऐकावे लागतात बारामती या ठिकाणाहून मला एका ताईंचा फोन आला त्यांनी त्यांच्या गाराने सांगायला सुरुवात केली पहिल्यांदा त्यांचा सासरा वारला नंतर काही दिवसांनी धीर वारला व वा अलीकडच्या काही दिवसात पती वारला घरातील सर्व पुरुष संपले घरची परिस्थिती खूप हालाकीची मग त्या माहेरी आल्या मोलमजूर करून स्वतःचे व स्वतःच्या दोन लहान मुलांचे पोट भरू लागल्या अशातच त्यांना खूप शारीरिक त्रास उद्भवले अंगात दैवी वारे देखील यायला लागले सारखा दवाखाना सुरू झाला आजारपणामुळे कष्ट करू शकत नाही मग पैसे कुठून मिळणार दररोज त्या ताई व त्यांच्या मुलांची उपासमार सुरू झाली त्या दररोज आत्महत्या करण्याचा विचार करू लागल्या त्यातच त्यांना कोणीतरी एका भक्ताकडे जाण्याचा सल्ला दिला त्यावेळी त्या, त्या भक्ताने त्यांना सांगितले की हा सर्व त्रास देवीच आहे तिनेच तुमची माणसे मारली तीच तुम्हाला त्रास देते हा त्रास काढण्यासाठी काहीतरी करावे लागेल हे ऐकून त्या ताईंचा राग खूप वाढला त्या देवीला शिव्या देऊ लागल्या त्यांनी भक्ती सोडली त्या पूर्णपणे नास्तिक झाल्या आणि बरोबरच आहे ना कोणालाही वाटणारच आहे मी जर तुझी इतकी भक्ती करत आहे तर परमेश्वर माझ्या जीवनात एवढी दुःख का दिलीस माझं एवढं वाटोळं का केलंस आणि जर अशातच एखाद्या भक्तानं सांगितलं की याला जबाबदार देवच आहे तर त्या देवा देवावरती आपला किती राग वाढणार साहजिकच त्या ताईंचाही राग खूप वाढला आणि त्यांनी भक्ती सोडून दिली अनेक भक्त बुवा बाबा आपणास सांगत असतात की तुम्हाला देवीचा त्रास आहे देवाचा त्रास आहे तुम्ही देवाची जत्रा केली नाही म्हणून असे झाले सुवासनीने घातल्या नाहीत म्हणून असे झाले देवाला गेला नाही म्हणून असे झाले नारळ फोडला नाही नवस फेडला नाही हे केलं नाही ते केलं नाही वगैरे वगैरे असे अनेक काहीतरी सांगत असतात आणि त्यामध्ये ते सर्व खापर देवावरती फोडत असतात आणि मग साहजिकच आपल्या जीवनात आपल्याला राग यायला चालू होतो की नाही जर मी देवासाठी इतकं केलं आणि देव माझं असं करत असेल तर हा देवच मला नको मग हे सर्व खरे असते का ते आता आपण पाहूया तत्पूर्वी माझी आपण सर्व श्रद्धाळू भक्तांना नम्र विनंती की आपण माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजारील बेल ऐकॉनचे म्हणजे घंटेचे बटन नक्की दाबा म्हणजे माझं व्हिडिओ सर्वात अगोदर आपणास पाहायला मिळेल तशीच माझी सर्व श्राद्ध भक्तांना नम्र विनंती आहे की ज्यांना कोणाला माझ्याशी फोनवरती बोलायचं आहे त्यांच्यासाठी मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे सर्व लोकांना मी काशीनाथ बाबा माझ्या गुरूंची व ईश्वराची शपथ घेऊन सांगतो की देवी देवता परमेश्वर कधीही कोणाला त्रास देत नाहीत शंभर टक्के नाही लाख टक्के हे खरं आहे कोणाचेही वाटोळे करत नाहीत देवी देवता रागवायला आणि खुश व्हायला मनुष्य नाहीत ती एक प्रचंड महाशक्ती आहे मग तुम्हाला त्रास कोण देते होतो होतो त्रास तर होतोय मग हा कशामुळे होतोय तर तो त्रास होतोय भूत प्रेत पिशाच्च करणी आघोरी विद्या राक्षस चेडे गोटे तामशी शक्ती नकारात्मक शक्ती तुमचे चालू कर्म किंवा पूर्वीचे कर्म मनुष्य पंच महाभूते तुमचे विचार यामुळे तुम्हाला सुख दुःख मिळत असते देवाचा त्यामध्ये काहीही भाग नसतो जे कोणी तुम्हाला देवीदेवतेचा त्रास आहे असे सांगतात असे लोक लबाड ढोंगे अल्पज्ञानी असतात ते तुमचा दिशाभूल करून तुम्हाला लोबडण्याच्या नादात असतात अशा लोकांचं कधीही काही ऐकू नका आणि जर आपण भक्त असो तर देवावर रागवायचं काय देवाला सरळ सांगायचं माझ्या नशिबानं माझ्या कर्मानुसार जे काय होईल त्याला सामोरे जायला मी तयार आहे कितीही दुःख पाठव मला काही फरक पडत नाही परंतु तुझ्यावरची श्रद्धा तिळभरसुद्धा ढळू देऊ नको तुझ्यावरची श्रद्धा माझी दिवसेंदिवस वाढत जाऊ दे अरे परमेश्वरात दुःखाची गोष्ट काय मला मृत्यू जरी आला तरी मृत्यूच्या वेळी देखील तोंडातून तुझंच नाव यावं अशी अपेक्षा भक्ताची असते भक्त असा रुसत नाही रागवत नाही परंतु तुमचाही त्या दोष नाही अनेक बुवा बाबांनी तुमची दिशाभूल केल्यामुळे तुम्हाला हे कळलंच नाही की आपल्याला नक्की त्रास कोण देतो देव देतो का नकारात्मक शक्ती देतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे बऱ्यापैकी कळालं असेल माझी सर्व श्रद्धाळं बघताना विनंती आहे की माझं प्रत्येक व्हिडिओ आपण शेअर करण्याची सेवा केलीच पाहिजे ईश्वर तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल व्हिडिओ लाईक करा शेअर करा जय आ